पे घर मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि इस देश में रहने वाला युवा जो बेरोजगार है उनके हाथों में रोजगार मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि किसान को सम्मान निधि से लेकर नुकसान भरपाई से लेकर हर वो मदद की जाएगी जिससे किसानों को आने वाला भविष्य उनका मजबूत होगा। मोदी जी की गारंटी है कि आदिवासी क्षेत्र में रहने वाले मेरे भाई बहनों को उनके घरों में व्यवस्थित लाइट और पानी पुरोठा ये हो, ये मोदी जी की गारंटी है। अरे मोदी जी के गारंटी पे क्या आप प्रश्न चिन्ह उठाते हैं? देश में जब फक्त 72 एयरपोर्ट होता तर आज 10 वर्षा मध्ये त्याला 150 एयरपोर्ट बनवण्याचे काम आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी केलेलं आहे। या मुंबई महाराष्ट्र मध्ये देशामध्ये जेव्हा फक्त 5 मेट्रो चालायची आज तिथे 20 मेट्रो पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आमच्या या देशामध्ये झालेली आहे। 0 वंदे भारत होत्या आज ते 11 भारत वंदे भारत पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन आपल्या पूर्ण देशामध्ये चालू आहे। 1.25 फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 75 वर्षामध्ये होत्या आज 700 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आमच्या देशामध्ये निर्माण झालेले आहे। इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर 10 वर्ष, अरे एवढा मोठा गड्डा पाडला ना मला 75 वर्षामध्ये काँग्रेसनी, किती मोठा गड्डा पाडलाय। शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी केलं असाल तर हे काँग्रेस सरकारने केली आहे। मोदीजीने तर त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये केलं आहे। जेवढे माझे शेतकरी शेतमजदूर लोक इथे उपस्थित आहे तुम्ही काळजी करू नका, कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसजींनी एक शब्द आम्हाला दिला की जेवढे लोकांचं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे आणि संत्र्याचं कपासचं सोयाबीनचे जे भाव आम्ही दोन्ही वस्तूसाठी भेटत नाही त्याच्याकरिता आपण 4,000 कोटी रुपये साईड मध्ये ठेवले आहे। ज्या दिवशी आचारसंहिता संपन त्या दिवशीपासून त्याचं वितरण आपण सुरू करणार आहे। ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी सरकार म्हणजे आमची देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची सरकार जे राज्यामध्ये आहे ते पाठीशी आहे। पण त्याच्या सोबत या देशावर बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्याची काळजी करत आहे त्याकरिता आपण सगळ्यांना मतदान देशाचे हिताकरिता करायचं आहे, करायचं आहे की नाही? सभी को पाणी पिलाओ भाई। पहिले माझे लोकांना पाणी पाजा, मग जेवढे ऑपोजिशनचे लोक आहेत हे लोक त्यांना पाणी पाजतील। आणि मी आपल्याला फक्त माझे मायबापांना, सगळ्यांना, महिलांना, माझे युवक मंडळीला, बुजुर्गांना एवढीच विनंती करीन की या मतदारसंघाची लेख आणि या मतदारसंघाची सून म्हणून गेल्या एवढे वर्ष मी संघर्ष करत आहे। 5 वर्ष या जिल्ह्याचे लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही आणि एवढा शब्द मी नक्की देते एक सून म्हणून की येणारे 5 वर्ष सुद्धा मी माझे लोकांची मान खाली होऊ देणार नाही। एवढा शब्द मी माझे मतदारांना, माझे परिवारांना, माझे सासरवाडींना एवढा शब्द मात्र मी नक्की देते। आणि किती लोकांना वाटते की मी 2024 परत एकदा खासदार म्हणून त्या पार्लमेंट रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या। जब तक खून में ये भगवा है, जब तक खून में ये भगवा है, नवनीत राणा किसी के सामने झुकने वाली नहीं है। आणि लोक काही म्हणतात की कोणी कॉम्पिटिशन आहे, जोपर्यंत या भगवाचा रंग फिका पडत नाही तिथपर्यंत या भगवा समोर कोणाचाही रंग चढू शकत नाही। म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करीन की ही लढाई नवनीत राणाची नाही,
ही लढाई आमचे विचारधारांची लढाई आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे हिता करिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे शेतकऱ्यांचे हिता करिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या महिलांचे डोक्यावर छत आणण्याकरिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे युवकांचे